Dear students, this is the third lecture on the chapter linear equations in two variables under the series of video lectures about SSC mathematics. See, in previous two lectures we have studied many things. First thing is, what is linear equation? What is linear equation in two variables? This is what we discussed. Actually, we started with that. Then we studied what are simultaneous equations, simultaneous linear equations in two variables. So something it will be of this type: a1x plus b1y is equal to say c1. Ekada equation asel, dusra asel a2x plus b2y is equal to c2. So these are two equations in two equations. Each of them is a linear equation in two variables. मग यांना आपण simultaneous equations असं कधी म्हणतो? तर x आणि y च्या सेम व्हॅल्यूज, म्हणजेच काय, समजा मी असं म्हटलं की x इज इक्वल टू c1, y इज इक्वल टू c2, तर x आणि y च्या या व्हॅल्यूज ही दोनही इक्वेशन सॅटिस्फाय करत असतील तर आपण म्हणणार की ही सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे की टू व्हॅल्यूज विल सॅटिस्फाय बोथ दीज इक्वेशन्स. तर मग आपण म्हणणार कसं आहे बघा. समजा मी असं इक्वेशन घेतलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि दुसरं घेतलं 3x प्लस 3y इज इक्वल टू 15. तर ही दोन इक्वेशन्स आहेत, दोन्ही लिनियर इक्वेशन्स आहेत, परंतु ही सायमल्टेनियस आहेत का? बघा आता ह्याचा ॲक्च्युअली अर्थ काय झाला. 3x प्लस 3y 15 म्हणजेच एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आय कॅन कॅन्सल एक्स, कॅन्सल 3 फ्रॉम एव्हरी टर्म. आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे एकच इक्वेशन आहे. त्यामुळे अशा म्हणजे काय होईल, आता एकच ज्यावेळी इक्वेशन ही दोन व्हॅरिएबल्समधलं हे एक इक्वेशन आहे, याला इन्फिनाइटली मेनी सोल्युशन्स आहेत. 0.5 ऑल्सो सॅटिस्फाईज दिस इक्वेशन, 1.4 सॅटिस्फाईज दिस इक्वेशन, 4.1 ऑल्सो सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. सो देर इज नो सिंगल सोल्युशन टू दिस इक्वेशन. इथे कसं झालं, दोन इक्वेशन्स दोन व्हॅरिएबल्स, म्हणून आपणाला एक c1 आणि एक c2 मिळतो. एक्सची व्हॅल्यू एक मिळते, वायची व्हॅल्यू एक मिळते, की जे ज्या व्हॅल्यूज दोनही इक्वेशन सॅटिस्फाय करतात. या टाईपच्या इक्वेशन्सना आपण म्हणतो लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल सायमल्टेनियस. आधी हा मुद्दा लक्षात घ्या. तर आता ह्याच्या पुढे मला काय शिकायचं आहे की आय हॅव टू सॉल्व दीज इक्वेशन्स. आत्तापर्यंत आपण दोन टेक्निक्स वापरली. कुठली दोन टेक्निक्स वापरली? तर एक होतं एलिमिनेशन टेक्निक आणि दुसरं होतं सबस्टिट्यूशन टेक्निक. ओके, परंतु आता पुढे जाऊन मला काय शिकायचं आहे, तर ग्राफिकल मेथड ऑफ सॉल्विंग, ग्राफिकल मेथड शिकायची आहे मला, ग्राफिकल मेथड. त्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या लिनियर इक्वेशन, समजा तुम्हाला हे दिलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 असं इक्वेशन दिलं, तर ह्याचा ग्राफ काय असेल हे मला काढायचं आहे. ग्राफ म्हणजे काय, इथे आता हे आपण असं, माझ्याकडे काय ग्राफ पेपर वगैरे नसणार आहे, तर मी असंच तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हा हा, समजा एक्स आणि वाय ऍक्सिस झाले. ओके, तर मला ह्याचा ग्राफ काढायचा आहे, म्हणजे मी काय करायचं, तर या एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 किंवा व्हॉट एव्हर इक्वेशन जे दिलेलं असेल त्याच्यामधून वाय ची व्हॅल्यू आपण काढायची. 10 - x इथे येईल, म्हणजे वाय हा एक्सवर अवलंबून आहे. वाय इज 10 - x, जसा जसा एक्स बदलणार तसा वाय बदलणार. समजलं का तुम्हाला? म्हणजे आता मी काय करू शकतो, एक्सच्या विविध व्हॅल्यूज मी घ्यायच्या आणि त्याच्यावरून वायची व्हॅल्यू काढायची. मग त्याच्यावरून मला एक्स आणि वाय हा एक पॉइंट मिळेल, ज्या जो मी एक्स वाय प्लेनमध्ये काढू शकतो. मग आता समजा मी असं घेतलं की एक्स इज इक्वल टू से काय घेतलं, काही घ्या, म्हणजे कुठलीही व्हॅल्यू घ्या तुम्ही. समजा एक्स इज इक्वल टू 4 घेतलं,
तर वाय किती होणार बघा, 10 - 4, वायचा फॉर्म्युला काय आहे बघा, 10 - x, जर एक्स 4 असेल तर वाय 10 - 4 म्हणजे 6 झाला, म्हणजे मला एक्स कॉमा वाय हा पॉईंट काय मिळाला, 4, 6. नंतर दुसरं घ्या, 5 घ्या, मग 10 - 5 म्हणजेच वाय पण 5 येणार, म्हणजे दुसरा पॉईंट काय मिळाला मला, 5, 5. दोन पॉईंट्स मिळाले की मला लाईन काढता येते, लक्षात घ्या. वेन एव्हर यू गेट टू पॉईंट्स, आपण लहानपणापासून शिकत आलात की एखादी लाईन निश्चित करण्यासाठी मला दोन पॉईंट्स पुरेसे आहेत. एकच पॉईंट घेतला तर त्याच्यामधून इन्फिनाइटली मेनी लाईन्स जातात, परंतु दोन पॉईंट्स असतील तर त्याच्यामधून एक आणि एकच रेषा जाते. असं आपण पूर्वीच्या जॉमेट्रीमध्ये 8वी 9वीमध्ये वगैरे हे सर्व शिकलेले आहात तुम्ही, इवन त्याच्याही पूर्वी. परंतु ठीक आहे, इथे तुम्हाला तुमच्या गोष्टींमध्ये असं अपेक्षित आहे, तीन तरी पॉईंट्स घ्या, एक्सच्या तीन व्हॅल्यूज घ्या कमीत कमी. मग इथे जर एक्स म्हणजे 3 घेतलं तर वाय म्हणजे 7 होईल, 10 - 3, म्हणजे मला आणखी एक पॉईंट मिळाला, काय मिळाला, 3, 7. मग हे पॉईंट्स इथे प्लॉट करायचे आपण. आता बघा, पहिला पॉईंट काय आहे, 4, 6, म्हणजे मी इथे आलो, हे समजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं मी इथे लिहिलं, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे हे पॉईंट्स घेतले आपण, हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तसंच इथे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर मला हा जो पॉईंट काढायचा आहे, 4, 6, म्हणजे किती होणार, इथे हा 1, 2, 3, 4 म्हणजे हा 4 आणि इथे 6 इथे कुठेतरी, हा इथे तो पॉईंट येईल, 4, 6, इथे तो पॉईंट प्लॉट करायचा. म्हणजे हा जो पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट्स काय झाले, 4, 6. आणि दुसरा घ्या, 5, 5, आता इथे हे 5 आहे आणि इथे पण हे 5 आहे, बरोबर ना, म्हणजे इथे तो पॉईंट येईल 5, 5. आता हे मी रफ डायग्राम काढतोय, त्यामुळे जॉमेट्रिकली ती परफेक्ट असेल असं नाही. आणि मग या दोन पॉईंट्समधून जाणारी लाईन काढा, तुम्ही पट्टी आहेच तुमच्याकडे, त्यामुळे अशी लाईन काढा की तुम्हाला तो ती म्हणजे डायग्राम त्या लाईनची काढतात. म्हणजे ह्या हे जे काही इक्वेशन आहे, ते इक्वेशन म्हणजे एक लाईन असणार, ती लाईन काढण्याचं हे टेक्निक आहे. म्हणजे मी काय सांगितलं तुम्ही, तुम्हाला पुन्हा ते बघा, मी काय सांगितलं की तुम्हाला एक लाईन दिलेली असणार. जसं या प्रॉब्लेममध्ये मी ही लाईन घेतली होती की समजा मी असं घेतलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू से 2 किंवा 4 काही घ्या, तर मी काय सांगितलं तुम्हाला, तर वाय म्हणजे 4 - x हे लिहायचं आपण, एक्सच्या विविध व्हॅल्यूज घ्यायच्या, वायच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आणि इथे एक्स कॉमा वाय हा पॉईंट लिहायचा, असं एक टेबल तुम्हाला तयार करावं लागेल. एक्सची व्हॅल्यू समजा मी 1 घेतली, काही घेऊ शकता तुम्ही, मग वाय म्हणजे 4 - 1, वायचा फॉर्म्युला पण पाहिजे तर इथे लिहायचा, वाय इज इक्वल टू 4 - x. एक्स 1 घेतला तर वाय 4 - 1 म्हणजे 3, एक्स 2 घेतला तर वाय 4 - 2 म्हणजे 2, एक्स 3 घेतला तर वाय 4 - 3 म्हणजे 1. म्हणजे आता जर मला ग्राफ काढायचा झाला, जर मला ग्राफ काढायचा झाला तर कसा होईल बघा, हा तुमचा समजा एक्स ॲक्सिस, ओके, हा समजा वाय ॲक्सिस, सो दिस इज युअर वाय ॲक्सिस, दिस इज युअर एक्स ॲक्सिस. आता हे पॉईंट्स आहेत, म्हणजे इथे तुम्ही असं कोऑर्डिनेट्स घेणार ना, म्हणजे इथे एक्स ॲक्सिसवर 1, 2, 3, 4 असं असणार, इथे असणार -1, -2, -3, -4, हे इथे 1, 2, 3, 4 अँड सो ऑन, इट इज -1, -2, -3, -4 अँड सो ऑन. इकडे पण तसंच 1, 2, 3, 4, 5, 5, 4, 3, 2 आणि 1. तसंच या साईडला दिस इज -1, देन दिस इज -2, दिस इज -3, एटसेट्रा -4.
हा आपला ग्राफ पेपर असणार. मग तुम्हाला पहिला पॉइंट कुठला बघा, इथे एक्स ची व्हॅल्यू 1 असताना वाय 3 आहे, म्हणजे पॉइंट काय मिळाला 1, 3. मग इथे पॉइंट काय मिळाला 2, 2. इथे पॉइंट काय मिळाला 3, 1. हे कसं काढलं मी 3, 1? तर एक्स ची व्हॅल्यू 3, वाय ची 1, म्हणून 3, 1. इथे एक्स ची व्हॅल्यू 2, वाय ची व्हॅल्यू 2, म्हणून 2, 2. इथे एक्स ची व्हॅल्यू 1, वाय ची 3. मग आता इथे पॉइंट्स प्लॉट करा. पहिला पॉइंट काय बघा 1, 3, म्हणजे हे 1 आणि इथे 3, म्हणजे हा पॉइंट झाला 1, 3. त्याच्यानंतर 2, 2, म्हणजे हा इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणजे हा दुसरा पॉइंट झाला. मग 3, 1, म्हणजे 3 आणि इथे 1 हे हा तिसरा पॉइंट झाला. असं आता ह्याच्या आता हे मी रफ काढलेलं आहे, पण जेव्हा तुम्ही परफेक्टली ते कॅल्क्युलेट कराल त्यावेळी ती लाईन अशी जाईल. अशी ती लाईन जाईल. थोडक्यात काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, की तुम्हाला असे 3 वायची व्हॅल्यू काढायची, एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज घ्यायच्या, कमीत कमी 3 करस्पॉन्डिंग वायच्या व्हॅल्यूज काढायच्या, म्हणजे पॉईंट्स तयार होतील, ते इथे ग्राफ पेपरमध्ये प्लॉट करायचे आणि त्या तीनही त्या 3-4 पॉईंट्स जे काही तुम्ही घेतलेले असाल त्याच्यामधून जी लाईन जाईल दॅट इज द लाईन विच इज अ जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन ऑफ दिस इक्वेशन. हे इक्वेशन जॉमेट्रिकली ज्यावेळी मला दाखवायचं आहे त्याची जॉमेट्रिकल फिगर म्हणजेच ती स्ट्रेट लाईन होणार. आणखी त्याच्यामध्ये एक तुम्हाला मी सोपी आयडिया सांगतो, हे आय थिंक सोपं आहे, काहीच कठीण नाही आहे याच्यामध्ये. आणखी एक सोपी आयडिया मी तुम्हाला सांगतो की खरं म्हणजे तीच आपण वापरली पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला पुस्तकांमध्ये अपेक्षित आहे म्हणून 3-3 पॉईंट्स वगैरे घ्या. आता समजा हे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 हे आहे, ही मला लाईन कॅल्क्युलेट म्हणजे लाईन ड्रॉ करायची, तर मी काय करायचं, या लाईनचा एक्स इंटरसेप्ट काढायचा. एक्स इंटरसेप्टचा अर्थ काय आणि वाय इंटरसेप्ट काढायचा. एक्स इंटरसेप्ट ह्या शब्दाचा अर्थ काय, तर पॉइंट वेअर लाईन कट्स एक्स ऍक्सिस, आणि वाय इंटरसेप्ट म्हणजे काय, पॉइंट वेअर लाईन कट्स वाय ऍक्सिस. मग हे कसं काढायचं, आता कसं असतं बघा, एक्स ॲक्सिसवर तुम्हाला हे थोडंसं साधं नॉलेज जे आहे ते माहिती पाहिजे. एक्स ॲक्सिसवर कुठल्याही पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. ऑन एक्स ॲक्सिस वाय कोऑर्डिनेट इज 0 अँड ऑन वाय ॲक्सिस एक्स कोऑर्डिनेट इज 0. एक्स कोऑर्डिनेट इज 0. म्हणून आपण काय करायचं, हे जे काही लाईनचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये सो फॉर्म्युला त्याचा असा आहे, इन इक्वेशन ऑफ लाईन पुट एक्स इज इक्वल टू 0 टू गेट वाय इंटरसेप्ट अँड पुट वाय इज इक्वल टू 0 टू गेट एक्स इंटरसेप्ट. व्हेरी सिंपल. एक्स इंटरसेप्ट मिळवण्यासाठी वाय 0 ठेवायचा का, तर एक्स इंटरसेप्ट म्हणजे असा पॉइंट एक्स ॲक्सिसवरचा की जिथे लाईन कट होते, लाईन कट करते त्या एक्स ॲक्सिसला, आणि एक्स ॲक्सिसवर नेहमी वाय कोऑर्डिनेट 0 असतो. आणि त्याच्यामुळे काय झालं बघा, वेन एव्हर आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट एक्स इंटरसेप्ट यू पुट वाय इक्वल टू 0, अँड वेन एव्हर यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट वाय इंटरसेप्ट पुट एक्स इज इक्वल टू 0. सोपं आहे लक्षात ठेवायला. मग आता इथे काय होईल बघा, आपल्या या प्रॉब्लेममध्ये आपणाला काय लाईनचं इक्वेशन काय दिलंय बघा, आय विल रिमूव्ह दिस. लाईनचं इक्वेशन काय दिलंय आपणाला, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन गिवन. मग त्याच्यामध्ये काय होतं बघा, व्हेनेवर आय पुट म्हणजे एक्स इंटरसेप्ट त्याच्यासाठी मी काय करणार, वाय 0 ठेवणार. नेहमी लक्षात घ्या, एक्स इंटरसेप्ट काढायचा म्हणजे वाय 0,
म्हणजे एक्स इज इक्वल टू 4 मिळेल. एक्स इंटरसेप्ट इज 4 आणि वाय इंटरसेप्ट म्हणजे काय करणार आपण, एक्स 0 ठेवणार. मग एक्स 0 ठेवलात की वाय पण 4 येणार, सो वाय इंटरसेप्ट इज ऑल्सो 4. त्यामुळे तुम्हाला सोपं झालं, एक्स आणि वाय ॲक्सिस काढायचे. इथे 4 असेल एक्स ॲक्सिसवर, इथे 4 असेल, त्यांना जॉईन करणारी लाईन काढायची. ह्या लाईनचंच इक्वेशन काय होणार, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. दिस इज अ सिम्पलेस्ट वे. मला तर असं वाटतं की असंच लाईन काढावी आणि मग त्याच्यावर तिथे ते पॉईंट्स लिहावे जे आपण टेबलमधून काढलेले आहेत ते. दिस इज अ सिम्पल वे टू ड्रॉ. सी ऑलवेज ना मॅथमॅटिक्समध्ये आपणाला काही ट्रिक्स माहिती पाहिजे. ही एक साधी ट्रिक आहे. तुम्ही एक्स आणि वाय इंटरसेप्ट काढा. एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट जिथे ती लाईन कट करते तो काढा. वाय ॲक्सिसवरचा पॉईंट जिथे ती लाईन कट करते तो काढा. ते आधी जोडून टाका आणि मग टेबलप्रमाणे पॉईंट्स त्याच्यात भरत चाला. तसंही चालेल. ते आधी एक आपण जर शिकलेलो आहोत की कुठलीही लाईन निश्चित करण्यासाठी दोन पॉईंट्सची गरज आहे, ते दोन पॉईंट्स तुम्हाला मिळालेच. एक्स इंटरसेप्ट हा एक पॉईंट, वाय इंटरसेप्ट हा दुसरा पॉईंट. फक्त ह्याच्यामध्ये काय असतं की लाईन जर एक्स ॲक्सिसला पॅरेलल असेल किंवा वाय ॲक्सिसला पॅरेलल असेल तर मग त्याचा वाय, जर लाईन एक्स एक्स ॲक्सिसला पॅरेलल असेल तर त्याला एक्स इंटरसेप्ट असणारच नाही. तसं असेल, एक्स ॲक्सिसलाच ती लाईन पॅरेलल आहे म्हणजे ती एक्स ॲक्सिसला छेदणारच नाही. म्हणून ज्या लाईन्स एक्स आणि वाय ॲक्सिसला, म्हणजे एक्स ॲक्सिसला पॅरेलल नाहीत किंवा वाय ॲक्सिसला पॅरेलल नाहीत, अबाउट दोज लाईन्स वी कॅन यूज दिस टेक्निक. समजा असं इक्वेशन दिलं तुम्हाला, 2x - 3y = 6. वॉट इज एक्स इंटरसेप्ट? बघा ना, एक्स इंटरसेप्ट म्हणजे वाय 0 टाका. वाय 0 टाकलात की हे काय झालं, 2x - 3 * 0 म्हणजे 0च झालं. 2x = 6, एक्स इंटरसेप्ट 3 येणार. मग आणि वाय इंटरसेप्ट किती येणार बघा, वाय इंटरसेप्ट जर मला काढायचा असेल तर एक्स 0 ठेवायचा, म्हणजे इथे काय होणार, 2 * 0 - 3y = 6, म्हणजे 3y = -6, म्हणजेच y = -2. म्हणजे इथे मी एक्स आणि वाय ॲक्सिस जर काढले तर एक्स इंटरसेप्ट 3 आहे म्हणजे इथे कुठेतरी असेल, वाय इंटरसेप्ट -2 आहे म्हणजे इथे कुठेतरी असेल. मग ही लाईन तयार झाली तुमची या दोन पॉईंट्समधून जाणारी लाईन, म्हणजे इथून 3 मधून. सॉरी, आय विल इरेज दिस अँड अगेन आय विल रिड्रॉ सो दॅट यू विल गेट अ बेटर फिलिंग. ओके, सी नाव वॉट आय हॅव टू डू इज, एक्स इंटरसेप्ट 3 आहे म्हणजे हे, हा समजा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे, तर एक्स इंटरसेप्ट इथे 3 आहे आणि वाय इंटरसेप्ट -2 आहे, म्हणजे इथून जाणारी अशी लाईन तुम्हाला ती काढायची आहे. ही ती लाईन, त्याला इक्वेशनचं नाव द्या तुम्ही. इथे ही लाईन काय आहे त्याचं इक्वेशन, तर 2x - 3y = 6. सो यू कॅन ड्रॉ, वॉट आय वॉन्टेड टू सजेस्ट इज यू कॅन ड्रॉ लाईन्स बाय युझिंग एक्स वाय इंटरसेप्ट ऑल्सो, ऑर ॲज टोल्ड इन युअर बुक, ऑर ॲज पर द एक्सपेक्टेशन फ्रॉम यू, यू हॅव टू क्रिएट अ टेबल लाईक दिस. यू हॅव टू क्रिएट अ टेबल लाईक दिस. आता इथे बघा, 2x - y = 4, ड्रॉ द ग्राफ ऑफ, to draw the graph of equation let us write 4 ordered pairs. baga to obtain ordered pair simple way let us take x is equal to 0 and then y is equal to 0. baga ite tani x 0 thevlay tez apan kela, x intercept jeva mala kadaycha ahe tyavli y 0 thevto apan ani y intercept kadaycha ahe tyavli x 0 thevto ankhi pan don points te ghetat, so 4 points are expected. मग ज्यावेळी हे बघा, इथे एक्स 0 टाकलात की काय होणार, -y = 4, म्हणजेच वाय -4 आलं. म्हणून पहिला पॉईंट आला बघा, 0 आणि -4. वाय 0 टाकला, वाय इथे 0 लिहा तुम्ही. मग आता वाय 0 टाकला की 2x = 4 झालं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 आली, त्यामुळे 2, 0 हा दुसरा पॉईंट झाला. आणखी त्यांनी व्हॅल्यूज घेतल्या आहेत, एक्सची व्हॅल्यू 3 घेतलेली आहे. एक्सची व्हॅल्यू जर 3 घेतली तर हे 3 × 2 = 6 झाले, 6 - 4 म्हणजे वाय होईल, म्हणजे इथे 2 आलं. आणि आणखी त्यांनी एक्सची व्हॅल्यू -1 घेतली, एक्सची व्हॅल्यू -1 घेतली तर 2 * -1 म्हणजे -2 झालं, तो -2 त्या साईडला नेणार म्हणजे +2 झालं, 6 झालं,
म्हणजे वाय ची व्हॅल्यू मायनस वाय इक्वल टू सिक्स झालं, म्हणजे वाय इज इक्वल टू मायनस सिक्स झालं, लक्षात आलं ना. म्हणून हे चार पॉईंट्स आहेत, ते चार पॉईंट्स त्यांनी इथे प्लॉट केले आणि त्या पॉईंट्सना जोडणारी ही रेषा काढली. दॅट इज द लाईन रिप्रेझेंटिंग दिस इक्वेशन, टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर. दॅट इज व्हॉट आय वॉज टेलिंग यू. ही जी सर्व इक्वेशन्स आहेत, जी तुम्ही ही इक्वेशन्स इथे शिकता आहात, त्यांच्या बाबतीत काय आहे बघा, की ईच इक्वेशन इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, अँड वेन एवर यू ड्रॉ द ग्राफ ऑफ दॅट इक्वेशन, इट इज अ स्ट्रेट लाईन. सो धीस इज द नॉलेज दॅट वी गेट फ्रॉम धीस डिस्कशन. सो एव्हरी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, एव्हरी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, दॅट इज इक्वेशन ऑफ द टाईप ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी रिप्रेझेंट्स अ लाईन, रिप्रेझेंट्स अ स्ट्रेट लाईन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दे आर लिनियर इक्वेशन्स, ओके. आणि हे जे काही इक्वेशन आहे त्याचा एक्स इंटरसेप्ट जर मला काढायचा असेल, म्हणजे ह्या लाईनचा एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सीचा एक्स इंटरसेप्ट काढायचा असेल, तर वाय झिरो ठेवणार आपण. वाय झिरो ठेवलं की बी वाय झिरो झालं, म्हणजे एक्स इज इक्वल टू सी झालं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येणार, सी अपॉन ए. आणि जर वाय इंटरसेप्ट काढायचा असेल तर एक्स झिरो ठेवणार आपण. एक्स झिरो ठेवलं की ए एक्स हे झिरो झालं, म्हणजे इथे बी वाय इक्वल टू सी झालं, म्हणजे वायची व्हॅल्यू सी अपॉन बी आली. त्यामुळे हे एक्स आणि वाय इंटरसेप्टचे फॉर्म्युले पण आपले तयार झाले. सो आय होप यू अंडरस्टूड द डिस्कशन डन इन धिस लेक्चर. वी विल कंटिन्यू धिस डिस्कशन ऑफ धिस चॅप्टर इन द नेक्स्ट लेक्चर ऑल्सो. ओके, थँक्यू.